पुढच्या बातमीकडे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. जलील यांचे प्रतिस्पर्धी तसेच बहुजन महापार्टी पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली आहे. जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आक्षेप नदीम यांनी नोंदवलाय. एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे केली असं याचिकेत म्हटलंय. त्याचबरोबर त्यांच्या भाषणाची युट्यूबवरील व्हिडिओ क्लिप देखील जोडण्यात आली आहे. शेख नदीम यांनी ऍडव्होकेट सिद्धवर एस ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांना औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांना प्रतिवादी केलं आहे. याचिकेत म्हटल्यानुसार निवडणूक प्रचारादरम्यान मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष झांबड यांचे छायाचित्र असलेल्या हस्तपत्रिका वाटण्यात आल्या. खासदार जलील हे मुस्लिम असल्यानं त्यांना मतदान करण्याचे आवाहन व्हॉट्सअप ग्रुपवर मुस्लिम समाजाला करण्यात आलं होतं. जलील यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील मशिदींमध्ये बैठका घेऊन जलील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याबाबत याचिकाकर्त्यांना 12 जून आणि 27 जून रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीबाबत निवडणूक याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहेत. ही याचिका जी आहे तर लोकसभेचे उमेदवार बहुजन पार्टीचे उमेदवार शेख करीम शेख नदीम यांनी दाखल केली आहेत. आणि या याचिकेमध्ये म्हटले आहेत की दोन धर्मात तेढ निर्माण करणे, निवडणुकीच्या काळामध्ये चितावणीखोर व्हिडिओ जे आहेत तर सोशल मीडिया व्हायरल करणे, हिंदू आणि मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करणे आणि निवडणुकीच्या दरम्यान लहान मुलांचा वापर करून छोट्याशा मुलाची क्लिप व्हायरल करून एमआयएमलाच मतदान करा आणि निवडणुकीतून प्रचार इम्तियाज जलील यांनी केला असा आरोप करण्यात आला आहे. कॅमेरामॅन योगेश सर रामेश्वर केरे, एम के एन मराठी, औरंगाबाद.